जळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी पठाण येथील बीईओ कचेरी प्रांगणात सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांची सभा भरवून आंदोलन छेडण्यात आले. या सभेमध्ये एकूण 3000 शिक्षक उपस्थित होते. यावेळी चिक्कोडी उपविभाग अधिकारी यांच्याकडून राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. तसेच शाळा शिक्षक संघाध्यक्ष जी एम हिरेमठ यांनी प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या पदवीधर शिक्षकांना उच्च प्राथमिक शाळा पदवीधर शिक्षक म्हणून बढती द्यावी, त्यानुसार वेतन श्रेणी सुद्धा द्यावी, नूतन पेन्शन योजना रद्द करून जुनी योजना सुरू करावी व रखडलेली बदली प्रक्रिया सुरळीत करावी अशा मागण्या करून यावेळी राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.